मोठी स्वप्ने पाहणारेच पाहिलेली स्वप्ने प्रत्यक्षात उतरवतात. विश्वास हा एका खोडरबर सारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी कमी होत जातो. आवड आणि आत्मविश्वास असेल तर जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही. प्रत्येक बाबतीत दुसऱ्याचं अनुकरण करू नका. स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करा. ज्या व्यक्तीकडून काहीच अपेक्षा नसतात तेच कधीकधी चमत्कार घडवून दाखवतात. एक चांगला शिक्षक यशाचे दार उघडून देऊ शकतो, मात्र त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःला चालावे लागते. दृष्टिकोन हा मनाचा आरसा आहे. तो नेहमीच विचारच परिवर्तित करत असतो. खूप व्याप असतानाही आवर्जून काढली जाणारी आठवण म्हणजेच खरी मैत्री. नेहमी उच्च ध्येय ठेवा व ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील रहा. ज्याने आयुष्यात काहीच चूक केली नाही याचा अर्थ त्याने आपल्या जीवनात काहीच केलं नाही असा होत नाही. रागाला जिंकण्याचा एकमेव उपाय म्हणजे मौन असतं. भेकड म्हणून जगण्यापेक्षा शूराचं मरण जगणं कधीही चांगलं. आपण फक्त आनंदात राहायचं, कारण आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक विनपागारी लोक पूर्ण वेळ काम करत असतात. दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. काट्यावरून चालणारी व्यक्ती ध्येयापर्यंत लवकर पोहोचते, कारण पायात रुतणारे काटे पायांचा वेग वाढवतात. मैत्री ही वर्तुळासारखी असते, ज्याला कधीच शेवट नसतो. थेंब कितीही लहान असला तरी त्याच्यात अथांग सागरात तरंग निर्माण करण्याची क्षमता असते. त्यामुळे स्वतःला कधीही लहान समजू नका. प्रामाणिकपणा ही खूपच बहुमूल्य वस्तू आहे. कुठल्याही फालतू माणसाकडून याची अपेक्षा धरू नका. मनुष्याची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली तरीही जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी त्याची मनस्थिती चांगली असावी लागते. स्वतःला सोन्याच्या नाण्यासारखे बनवा. जे गटारीत पडले तरी त्याचे मोल कमी होत नाही. आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते, फक्त आपले विचार सकारात्मक पाहिजेत. नेतृत्व आणि कर्तृत्व कुणाकडूनच उसने मिळत नाही, ते स्वतःलाच निर्माण करावे लागते. तुमच्या स्वप्नांवर मेहनत घ्या, मग आयुष्य बदलायला वेळ लागणार नाही. जगात प्रत्येकाकडे 24 तास असतात. ज्यांना यशस्वी व्हायचं असेल ते त्याचा योग्य प्रकारे वापर करतात. कोणतंही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही, त्यासाठी मेहनतीचा प्रचंड डोंगर उचलावा लागतो. ज्यांच्याकडे एकट्याने चालण्याचे धैर्य आहे त्यांच्या मागे एक दिवस काफिला असतो. जर वाईट सवयी वेळेत बदलल्या नाहीत तर त्या सवयी आपली वेळ बदलतात. दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.